नमस्कार मैत्रिणींनो, कुक विथ क्षमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण खसखशीचे समोसे कसे बनवायचे ते बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला साहित्य बघायचं आहे. साहित्य आपल्याला खसखस एक वाटी, आपण एक वाटी खसखस घेतलेली आहे. खसखस पाण्यात भिजवली आहे. 4 ते 5 तास आपल्याला खसखस पाण्यात भिजवून ठेवायची आहे. आपण मैदा घेतलेला आहे, 1 वाटा मैदा घेतलेला आहे. मैदा भिजवायसाठी आपण 4 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि थंड दूध घेतलेलं आहे. सारण बनवायसाठी आपण खसखस 5 ते 6 तास भिजत टाकलेली आहे. खवा घेतलेला आहे, बदामाचे काप करून घेतलेले आहे, इलायची घेतलेली आहे बारीक करून, आणि साखर घेतलेली आहे. 1 वाटी साखर आहे आणि 1 वाटी खवा आहे. 1 वाटीच खसखस आहे. आपल्याला आता पातीसाठी मैदा भिजवून घ्यायचा आहे. आपण 1 वाटा मैदा घेतलेला आहे. आता यामध्ये आपण 4 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि आता आपण हा मैदा थंड दुधाने भिजवायचा आहे. गरम दूध नको आहे. थंड दुधाने थोडं थोडं दूध टाकून आपण आता हा मैदा भिजवून घेणार आहोत. आधी तेलामध्ये आपल्याला हा पूर्ण मैदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर थोडं थोडं दूध टाकून मैदा भिजवून आपल्याला 1/2 तास तसाच ठेवायचा आहे. तेल मैद्याला पूर्ण लागेल असं मिक्स करायचं आहे हळूहळू. हळूहळू सगळं तेल मैद्याला लागलेलं पाहिजे. आपण आता हा मैदा तेलामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता यामध्ये आपण थोडं थोडं दूध टाकून भिजवून घ्यायचं आहे. खूप टाकायचं नाही दूध, हळूहळू टाकायचं आहे. आपण आता हा मैदा भिजवून घेतलेला आहे. याला आपण आता झाकून ठेवून द्यायचा 1/2 तास. आपण आता ही खसखस गाळून घेतलेली आहे. आता खसखस आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आपला मैदा आता मुरलेला आहे. आपण आता तोपर्यंत मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. सारण खसखस बारीक करून कढईमध्ये टाकलेली आहे. त्याला फिरवायचं आहे, बुडाला लागू द्यायचं नाही आहे. यातलं पाणी आटलं की आपल्याला खवा टाकायचा आहे. थोडा वेळ असंच फिरवायचं आहे पाणी आटेपर्यंत. यातलं पाणी आटलं की आपण याच्यामध्ये खवा घालणार आहोत. आता यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे. आपण आता यामध्ये खवा टाकणार आहोत. खवा टाकून छान फिरवायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. घ्यायचं आहे तर आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. हलवायचं आहे थोडा वेळ, कारण गरम असल्यामुळे खाली लागेल. यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची आहे. आता हे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. आता यामध्ये आपण इलायची घालणार आहोत, काजूचे काप केलेले, आणि आता साखर घालायची आहे. साखर आपण बारीक करून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये साखर टाकलेली आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण साखर मिक्स करून घेतलेली आहे. आता आपलं हे सारण तयार झालेलं आहे. आपण आता समोसे भरून घ्यायचे आहेत. तर आपल्याला मैद्याची पोळी लाटून घ्यायची आहे. 1 पोळी लाटायची आहे आणि
त्याला चाकूने कापून त्याचे दोन भाग करायचे आहेत। आपली पोळी लाटलेली आहे, लाटून झाली। आता याचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत। समोसे भरून घ्यायचे आहेत आपल्याला। आपल्याला हा एक भाग घ्यायचा आहे कापलेल्या भागापैकी, अशी मोड मारायची आहे आणि त्याला असं पाणी लावून अशी दुम्मड मारायची आहे। असा कोण बनवून घ्यायचा आहे। छोटे समोसे करायचे आपल्याला, खूप मोठे मोठे करायचे नाही आहेत। आणि असं झाल्यानंतर आपल्याला हे सारण्याच्या आतमध्ये भरायचं आहे। खूप भरायचं नाही आहे, थोडं थोडंच भरायचं आहे। आणि याला आता बंद करून घ्यायचं आहे। तर आपण याला बंद करून घ्यायचं आहे। असे आपल्याला सर्व मिश्रणाचे समोसे बनवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व मिश्रणाचे समोसे बनवून घ्यायचे आहेत। व्यवस्थित बंद करायचं आहे। इथे आपले समोसे तयार झालेले आहेत। पूर्ण समोसे भरून घेतलेले आहेत। तेल तापायला ठेवलेलं आहे। आता आपण समोसे तळून घेणार आहोत आणि अशा चाळणीवर काढून घ्यायचे आहेत। हळूहळू टाकायचे आहेत। आता आपण पूर्ण समोसे तळून घ्यायचे आहेत। आता हे आपले समोसे तळून झाले। हे बघा, आपले समोसे तयार झालेले आहेत। तुम्ही पण करून बघा, तुम्हालाही आवडेल। खुसखुशीत आणि चवीला छान वाटणारे असे आपले समोसे तयार झालेले आहेत। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। धन्यवाद।